भाजपचे नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. हातावर हात घेऊन बसलात तर तुमच्या लेकी बाळींवर देखील हिजाब घालण्याची वेळ येईल असं वक्तव्य अनिल बोंडेंनी केलंय. आपण धार्मिक आहोत आणि भारत माता की जय म्हणतो असा विचार करून शांत बसलात तर इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे हिजाब घालणं बंधनकारक आहे तशीच परिस्थिती पुढच्या 30 वर्षात आपल्या मुलींवर आली तर नवल वाटून घेऊ नका असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. अमरावती शहरात 13 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेमध्ये आम्ही होतो आणि आमच्या तरुणांनी समर्थपणे ताकद दाखवली असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं. परिस्थितीच अशी आहे का नुसतं तुम्ही जर म्हणाल की आम्ही धार्मिक आहो, आम्ही भारत मातेचे पुत्र आहो आणि नुसतं हातावर हात बांधून राहाल तर आज म्हणजे आपल्या बाकीच्या देशामध्ये जसा हिजाब घालणं कंपल्सरी आहे, बुरखा घालणं कंपल्सरी आहे, तसं 30 वर्षानंतर तुमच्या पोरीला घालावं लागलं तर नवल वाटणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा की अमरावतीला आम्ही होतो त्यावेळेला 13 तारखेला आम्ही समर्थपणे ताकद दाखवली तेव्हाही ते तरुणच होते.